सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एस टीचा अपघात झाला असता मला कळालं असं मी तात्काळ इथं आलो. तिथे एस टीचा कोणी अधिकारी उपलब्ध नव्हता. सिटीत असल्यामुळं मी इथं पहिला आलो. बघितलं तर नशिबानं कुणाला जास्त दुखापत नाही, किरकोळ स्वरूपात दुखापत झालेली आहे. तर तरी याच्या पुढं एस टी महामंडळानं हे बाब गंभीर आहे. तरी एस टी महामंडळानं अशा बसेस त्वरित दुरुस्त करून कुणाला जीवित हानी होणार नाही याची दक्षता घ्यावी. थँक्यू. हा झालेला प्रकार इतका भयानक आहे कारण आम्ही ह्याच्या आधीसुद्धा बरेचसे ॲक्सिडेंट पाहिले पण असा प्रकारचा कधी पाहिला नव्हता. लवकरात लवकर एसट्या जुन्या असेल त्या बदलून नवीन एसट्या आणाव्या द्या. अन्यथा आम्ही इथून पुढे जर असे प्रकार जर झाले इथं जिल्ह्यामध्ये तर सातारा जिल्ह्यामध्ये एसटी आम्ही फिरून देणार नाही. तर असे प्रकार जर परत एसटीचे झाले तर त्यांनी त्वरित तोडाव्यात व त्या भंगारमध्ये टाकाव्यात. आज जर परिस्थिती पाहिली तर पूर्ण त्याचं डिप्रेशन उठलेलं आहे. नशीब इतकं चांगलं होतं की थोडासा उतार एकदम असा जो मोठा उतार इथंच लागला नाही. अजून जर मोठा उतार असता तर कमीत कमी जिल्हाधिकारी झाली असती. तर याला हे सर्व एस टी प्रशासन जबाबदार राहील. याच्यामध्ये जे जखमी झालेले आहेत सर्वप्रथम त्यांच्यावर त्यांनी उपचार केले पाहिजे. त्यांची दखल घेतली पाहिजे. एक अर्धा ते पाऊन जवळजवळ अर्धा तास झाला एस टी महामंडळाचा कुठलाही प्रकारचा अधिकारी जखमी नसणार नाही आहे. आणि याबाबत ज्या एसट्या म्हणजे एक्सपायर झालेल्या आहेत, ज्या काय अशा निखळलेल्या आहेत, त्यांचा पत्रा हे झालेलं आहे, त्या एसट्या त्वरित त्यांनी बदलाव्यात किंवा त्यांचं रिपेरिंग करावं व योग्य मेकॅनिकल कडे त्याचं चेकअप करून मग त्या रस्त्यावर पाठवाव्यात. सचिन मॅडम बोल. मी नीलम गिरी, सातारा आगार व्यवस्थापक. आजची ही घटना जी घडली आहे ती गाडी आहे सात कोरेगाव डेपोची गाडी आहे आणि ह्याच्यामध्ये नक्कीच जो कोणी दोषी असेल त्याच्यावर 100% कारवाई होणार आणि याची मला वाटतं खात्याअंतर्गत पूर्ण चौकशी करून जो कोणी ज्याच्यामध्ये दोषी आहे त्याच्यावर 100% कारवाई होणार. बरोबर आहे तुमचं पण ट्रेन मिळायला जरासा प्रॉब्लेम असतो, टेक्निकली इश्यूज तुम्ही समजून घ्या. लगेच 5 मिनिटात आपण आपल्याकडे आहे. आमचं वर्कशॉपमध्येच ट्रेन असते. ती सांगितलेली आहे 5 मिनिटात ट्रेन चालवणारे हवे असतात. बरोबर आहे तुमचं 4:30 तुम्हाला सगळं माहिती आहे. आपली लेबर ओरिएंटेड कंपनी हे असतं. 4:30 त्यांची शिफ्ट संपली आहे त्यामुळे दुसऱ्या शिफ्टचे लोक येऊन आमच्या डेपोतले लोक आता ट्रेन घेऊन येतात. ट्रेन चालवणारे लोक स्पेशलाइज असतात. कोणालाही हे जमणार नाही तरी पण मी आपल्या डेपोतले सातारा डेपोतले लोक येऊन आता ट्रेन घेऊनच येत आहेत. जस्ट थोड्या वेळातच गाडी इथं निघेल पण जखमींना 100% मध्ये यापेक्षा मोठा इन्सिडेंट झाला असता आणि क्रेनवाले जर चालवणारे नसतीलच तर काय. आपण प्रायव्हेट क्रेन पण अशावेळी आपण आमच्या क्रेनसाठी कधी वाट बघतो का? कधी ऍक्सिडेंट झाला की लगेच तुमची हायवेच्या क्रेन्स येतात. मेन टिकर कलेक्टर ऑफिस त्या समोर एक एक तास वाहतूक ठप्प असेल तर आपलं प्रशासन किती सुस्त आहे कळत आणि नाही याच्या असं नाही म्हणता येणार. आम्ही लगेच फोन तिथे ड्रायव्हर आल्याबरोबर लगेच हालचाली सुरू केल्यात आणि जेवढ्या लवकर शक्य क्रेन आणायला सांगितले. पोलीस स्टेशन लांब आहे का एस टी स्टँड लांब आहे? एवढं मोठं ऑफिस असतं ना.